नोटबंदीच्या विरोधात बहुजन महासंघाच्या वतीनं हातात भाकरी घेऊन नोट दो या रोटी दो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. नोटबंदीचा निर्णय होऊन 50 दिवस उलटलेत. अद्यापही चलन टंचाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय घेऊन या देशातील सर्वसामान्य जनतेचं दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचं काम केलंय असा आरोप करत आज नोटबंदी विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं हातात भाकरी घेऊन क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर नोट दो या रोटी दो अशा घोषणा देत जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी माणिक कंखळे, पंडितराव तुपे, जितेंद्र शिरसाट, प्रवीण म्हस्के, सुभाष शिरसाट आदींची उपस्थिती होती. नोटबंदी विरोधात शहरातील इतरही पोलीस ठाण्यासमोर भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष अमित भुईगळ यांनी दिली आहे. भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं क्रांती चौक पोलीस स्टेशनवर भाकरी आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी सरकार जे बीजेपी आरएसएस धारींचे सरकार आहे त्यांनी 50 दिवस मागितले होते. त्या 50 दिवसामध्ये जे नोटाबंद ज्यांनी केल्या त्या नोटाबंदी 50 दिवसामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारे सुरळीत झालेली नाही. त्याच्यामुळे या देशामध्ये 390 लोकांचा मृत्यू झालेला आहे. सर्वसाधारण लोकांवर या ठिकाणी उपासमारीची वेळ आलेली आहे. म्हणून भारिप बहुजन महासंघानं आज या ठिकाणी रोटी दो या नोट दो या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहे. औरंगाबाद शहरामधले सर्व पोलीस स्टेशनवर आंदोलन करणार आहे. आज क्रांती चौकवर आहे. मोदी सरकार, मोदी सरकार,